वर्तुळासारखा तर वधीर जाणे वधीर डोक्यात मी पुतळ्याखाली बसतो, इमानदारीनं काम करतो. तू देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणून पाप करायला दोन्ही टांगड्याच्या मध्ये बसला, देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणजे काय? सावलीला जरी तू त्यांचे असला पक्षाचा, पक्षाचा जरी सावलीला असला तू, त्याचा अर्थ असा तुम्ही दुसरा अर्थ काढता. मग मी त्याला काय करू शकतो? म्हणजे सावलीला बसला असं म्हणतो, कुणाच्या चट्ट्यात सावलीला बसला त्याचा अर्थ वेगळा काढायचा नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे पक्षी आणि देवेंद्र फडणवीस खाली बसला म्हणजे त्याच्या सावलीला बसला. स्पष्टीकरण करून सांगतो लगे, कारण तुम्हाला वेगळेच नाद आहे. हां, त्याच्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही तिसराच घेता. मी सावलीला बसला म्हणून मस्तीत येऊ नका. बरे का मस्तीत नाही आहे? हां, अजिबात नाही. मस्ती मागात पडन पक्षाला सगळ्या, तुझी मस्ती सत्तेची मस्ती मागात पडते. मी पुतळ्याखाली बसून जातीचं काम करतो आणि जातीला काही ना काहीतरी मिळून दिलं. मी उद्यानी नेलो तरी मी काही ना काहीतरी समाजाला दिलंय आणि माझं आयुष्य सत्कारणे लागलं, माझं जीवन सत्कारणे लागलं. समाजाला काही ना काहीतरी मी आरक्षण देऊ शकलो, काही ना काहीतरी लढू शकलो, त्यांची एकजूट करू शकलोय, त्यांच्या लेकरांना न्याय देऊ शकलोय, समाजाची ताकद वाढविली. तुम्हाला पक्षातल्या सगळ्या राजकारण्याला ते लोक माझे गोरगरीब दबत होते, भेट होते, तुम्हाला कोणाला गिनीत नाहीत. आता पाचही पक्षातल्याला ते काही पक्षातल्याला पावर आली माझ्या मराठा समाजात. तुझ्यासारखं बसवण्याच्या काड्या नाही लावत आणि देवेंद्र फडणवीसचा आम्हाला काही राग नाही. दुसरा प्रश्न काय त्याचा? मग बजेट लोक झालेले का तुझं बाबा? चेक करून घे ना, आमच्याकडे डॉक्टर आहे, त्या डॉक्टरकडनं यायला तयार आहे आम्ही. तुला आम्ही काय सांगतो, राजकारणात आम्हाला जायचं नाही. मला नाही माझ्या समाधान नाही, आमचा आम्हाला द्या. देवेंद्र फडणवीसला आम्ही शत्रू नाही मानलं कधी, बार बार सांगितलंय. आता तू अभियान राबी तर म्हणल्यावर तू खोटंच बोलणार, 100% खोटं बोलणार. आमचं काय मराठा समाजासाठी केलं चांगलं माहिती. हां, क्रांती मोर्चातला आज जसं म्हणून वाटलं करून टाकलं पुरा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा मुली लागतो दोन्ही वाटलं करून टाकलं सगळं मराठा समाजात. काय योजन दिलं काय? ज्या दिसंख्या पदा निर्माण केले त्या भांबीरीचे आंदोलनाचे वेळेस झाले, पुरा सिटिंग बुक आमचं काय सांगत. काय केलं समाजासाठी, काय नाही केलं? द्यायला होकार आहे का? लेखी घ्या त्यांचं, ते आपण विचारत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांची तयारी आहे का ओबीसीतनं आरक्षण द्यायला, ते आपण विचारत नाही, त्यांचं लेखी मागत नाही. काँग्रेसच्याही बाबतीत तीच भूमिका. मग तुमचं देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी आणि सरकार हाच गोल आहे की मराठ्यांचे प्रश्न हा गोल आहे? आता तुमच्या सगळ्या विषयासंदर्भात सरकार सकारात्मक आहे, मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत. तुमचा देवेंद्रजींवर विश्वास नाही ना? मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत, त्यांच्यावर तर विश्वास ठेवा. आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्यासोबत आहोत, फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे. आता तुम्ही आंतरवाली सराठीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार? उपोषण संपायच्या अगोदर कुठले कुठले दौरे, कुठल्या मतदारसंघात जाणार, कोणाला पाडणार, कोणाला निवडून आणणार? म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला आहात. मग राजकीय तरी भूमिका घ्या. आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो. आम्ही मराठा समाजासाठी 15-20 वर्ष तरुण तरुणींसाठी काम करतोय. मग त्यांच्या परीक्षा असेल, पदोन्नती असेल, अधिसंख्येचा विषय असेल, भरतीचा विषय असेल, प्रत्येक वेळेला समाजातल्या तरुण तरुणींच्या मागे आम्ही ताकदीनं राहिलोय. तुम्ही फक्त आता इमोशनल मराठा समाजाला राजकारणात ओढू नका. तुम्ही आपली आंदोलनाची भूमिका नीट ठेवा. आम्ही सोबत आहोत, सरकारकडे आम्ही आपले दूत म्हणून पोस्टपोन म्हणून काम करू. परंतु जो काही राजकीय वास आता यायला लागलाय, कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय, कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं, कोणाला पाडायचं, तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालंय. आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या. तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी. आणि ते आता मराठा समाजाला कळून येत आहे. माझ्याशी अनेक संघटनांचे नेते मराठा समाजातले साई ठराविक लोकसुद्धा बोलत आहेत की आपली भूमिका योग्य आहे, आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ पाहत आहे. आणि अजूनही विनंती आहे
की राजकारण करू नका, आम्ही आपल्या सोबत आहोत.